नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सहदेव सावके आणि तुम्ही बघत आहात यच जे फार्मा युट्यूब चॅनल विद्यार्थी मित्रांनो एच जे फार्मा युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे जसं की मी तुम्हाला सांगितलं आहे की झेडपीच्या तारखा कधीही जाहीर होऊ शकतात त्यामुळे जिल्हा परिषदच्या अनुषंगाने जे महत्त्वाचे टॉपिक्स आहेत तर ते टॉपिक्स आपण कव्हर करणार आहोत तर असाच एक महत्त्वाचा टॉपिक म्हणजे व्हिटामिन्स बघा जिल्हा परिषदच्या पेपरमध्ये व्हिटामिन्स या टॉपिकवर एकतरी क्वेश्चन विचारला जातो आता विटॅमिन्सवर कोणत्या प्रकारे क्वेश्चन विचारले असे दहा पंधरा क्वेश्चन मी याच्यामध्ये टाकलेले आहेत आणि त्याच्याबद्दल महत्त्वाचे टॉपिक्स की अस टॉपिक्स म्हणजे पॉईंट्स की त्याच्यावर प्रश्न येऊ शकतो हे सुद्धा मी इथं डिस्कस करणार आहे तर तुम्हाला हे व्यवस्थित तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो बघा विटॅमिन जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला विचारू शकतात गिव्ह द एक्झाम्पल ऑफ फॅट सोल्युबल विटॅमिन आता याला मराठीमध्ये तुम्हाला जर विचारलं त्यांनी जिल्हा परिषदमध्ये तर, तर ते याला म्हणायचं मेदात विरघळणारे विटॅमिन्स म्हणजे जीवनसत्व विटॅमिन्स म्हणजे काय तर जीवनसत्व आणि फॅट सोल्युबल म्हणलं तर त्याला काय म्हणायचं मेदात विरगळणारे जीवनसत्व मेदात विरगळणारे जीवनसत्व मग मेदात विरगळणारे जीवनसत्व याच्यासाठी मी एक कोड तयार केलेला आहे काय एफ म्हणजे फॅट आणि ए डी के ई तर तुम्हाला काय म्हणायचं आहे फडके लक्षात फडके आण आहे तुम्हाला माहित असेल फडके यफ म्हणजे काय तर फॅट सोल्युबल विटॅमिन ए म्हणजे व्हिटॅमिन अ जीवनसत्व अ डी म्हणजे व्हिटॅमिन डी के म्हणजे व्हिटॅमिन के आणि ई म्हणजे व्हिटॅमिन ई आ लक्षात तर हे ए डी के ई फडके असं लक्षात ठेवायचं आहे का आहेत e e. e. चार व्हिटॅमिन जे आहेत एक दोन तीन आणि चार ए डी के ई e. हे व्हिटॅमिन जे आहेत हे आहेत फॅट सोल्युबल म्हणजेच मेदामध्ये विरघळणारे आता विद्यार्थी मित्रांनो व्हिटामिन हे दोन प्रकारे डिवाईड केले जातात किंवा क्लासिफाय केले जाते के ए, एक म्हणजे मेदामध्ये विरघळणारे आणि दुसरे म्हणजे पाण्यामध्ये विरघळणारे म्हणजे फॅट सोल्युबल व्हिटॅमिन आणि वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन आता ए डी के ई हे तर बघितलं आपण फडके एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं मी त्यानंतर दुसरा प्रश्न आहे गिव्ह एक्झाम्पल ऑफ वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन्स आता जसे शे प्रश्न समोर जातील तसे ते डिटेल क्वेश्चन्स विचारले जातील आता हे तुम्हाला सोपा क्वेश्चन वाचेल की बाबा फॅट सोल्युबल कोणते वॉटर सोल्युबल कोण कोणते पण समोर गेल्याच्यानंतर तुम्हाला एकदम खूप महत्त्वाचे ज्याच्यावर शंभर टक्के पेपरमध्ये प्रश्न विचारले आहेत आणि पेपरमध्ये प्रश्न येऊ शकतो असेच पॉईंट्स मी क्लिअर केले आहेत तर बघा त्यानंतर दुसरं आहे गिव एक्झाम्पल ऑफ वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन्स त्याच्यामध्ये बघा दोन जे व्हिटॅमिन्स आहेत म्हणजे बी कॉम्प्लेक्स आणि व्हिटॅमिन सी हे जे दोन व्हिटॅमिन्स आहेत हे काय आहेत पाण्यामध्ये विरघळणारे म्हणजे वॉटर सोल्युवर आता व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स म्हणजे काय आहे सण जे आहे याच्यामध्ये बी वन बी टू बी थ्री बी फाईव्ह बी सेवन बी नाईन बी टेन आपला सॉरी बी नाईन आणि बी ट्वेल्व्ह असे आठ प्रकारचे जे व्हिटॅमिन्स आहेत तर ते काय आहेत पाण्यामध्ये विरघळणारे बी कॉम्प्लेक्स व्हिटॅमिन्स आहेत तर आपण त्या सर्वांचे सिनॉनिम्स त्यांचे नाव या सगळ्या गोष्टी डि गोष्टी डिस्कस करणार आहो विद्यार्थी मित्रांनो पण त्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला सांगतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये कोणते विटॅमिन डिस्कस करणार आहोत तर ते फडके म्हणजे फॅट सोल्युबल व्हिटॅमिन्स आपण इथं काय करणार आहोत आज डिस्कस करणार आहोत या याच्यामध्ये मी जे तुम्हाला पॉईंट्स आता सांगणार आहे व्हिटॅमिन एबद्दल विटॅमिन डी बद्दल विटॅमिन केबद्दल आणि व्हिटॅमिन ईबद्दल e तर या पॉईंट्सवर पेपरमध्ये शंभर टक्के प्रश्न विचारले जातो आता बघा एक एक आपण बघूया बघा तिसरा क्वेश्चन काय आहे डिफिशियन्सी डिसीज ऑफ व्हिटॅमिन ए आता व्हिटॅमिन ए बद्दल आपण हे साधा डिटेल माहिती बघू थोडीशी बघा ए एचे डिफिशियन्सी डिसीज बघण्या अगोदर तुम्हाला विटॅमिन एचं सिनोनिम माहीत पाहिजे ए एचे तीन सिनोनिम आहेत बघा पहिलं का आहे तर रेटिनॉल काय रेटिनॉल नॉल त्यानंतर दुसरं आहे रेटी नाल आ लक्षात हा आहे अल्कोहोल कंटेनिंग व्हिटॅमिन ए रेटिनाल म्हणजे हा अल्डिया ग्रुप कंटेनिंग व्हिटॅमिन ए त्यानंतर आहे त्यालाच आपण म्हणतो रेटिनोईक ॲसिड काय रेटिनोईक ॲसिड तर याच्यामधलं कोणतंही विटॅमिनचं नाव जर तुम्हाला आलं एचं तर या तिन्हीपैकी तुम्ही कोणतंही लिहू शकता त्यानंतर यालाच अजून काय म्हणतात बिटा कॅरोटीन काय म्हणतात बिटा कॅरो तीन आणि तुम्हाला जर विचारलं की प्रो व्हिटॅमिन ए म्हणजे काय तर त्याचं उत्तर तुम्हाला काय लिहायचं आहे बीटा कॅरोटीन काय तर प्रो व्हिटॅमिन ए e. प्रो विटॅमिन ए कोणता आहे तर तो आहे बीटा कॅरोटीन काय प्रो विटॅमिन ए म्हणजे बीटा कॅरोटीन तर हे झाले त्याचे सिनॉनिम त्यानंतर तुम्हाला विचारतील की जे व्हिटॅमिन ए आहे त्याच्यामध्ये त्याचं जे केमिकल स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये कोणती रिंग आहे तर त्याच्यामध्ये कोणती रिंग आहे तर बीटा आयोनिन रिंग आहे कोणती रिंग आहे बीटा आयोनिन रिंग त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे हे तुम्हाला माहीत असायला पाहिजे ए एमध्ये कोणती रिंग आहे बीटा आयोनिन रिंग त्यानंतर व्हिटॅमिन एचे आता आपण इथं काय पाहू डिफिशियन्सी डिसीज म्हणजे व्हिटॅमिन एची कमतर जर कमतरता जर झाली इ... तर कोणते डिसीज होतील आणि जर आधिक्य म्हणजे जर जास्त व्हिटॅमिन ए आपण घेतलं तर मग कोणते डिसीज होतील बघा पहिला आहे नाईट ब्लाइंडनेस नाईट ब्लाइंडनेस म्हणजे काय आहे याला आपण मथा मन... मराठीमध्ये म्हणतो रात आंधळेपणा काय रात आंधळेपणा म्हणजे रात्रीच्या टायमाला आपल्याला काय ला डीम लाईट म्हणजे दिसत नाही त्याला म्हणायचं नाईट ब्लाइंडनेस त्यानंतर काय थॅल्मिया आता हे थॅल्मिया काय आहे बघा जेव्हा आपले जे डोळे आहेत त्या डोळ्यामधलं जे कंजेक्टिव्हे ना कंजेक्टिव्हिटी कंजेक्टिव्हिटी क सॉरी कंजेक्टिवा आणि कॉर्निया आहे तर ते काय होतं ड्राय होतं म्हणजे ड्रायनेस ऑफ कंजेक्टिवा अँड कॉर्निया इज नोन ॲज झिरोप आहे आल लक्षात त्यानंतर बघा हे जे झिरोप आहे अर्ली डिफिशियन्सी सॉरी नाईट ब्लाइंडनेस जे आहे ते अर्ली डिफिशियन्सीमध्ये असतं म्हणजे नेमकं जर व्हिटॅमिन ईची थोडी फार प्रमाणात जर डिफिशियन्सी असली तर नाईट ब्लाइन ब्लाइंडनेस होतं त्यानंतर थोडी सिवियर जर डिफिशियन्सी म्हणजे जास्त डिफिशियन्सी झाली थोडी तर झिरोक्थामिया होतं आणि हा झिरोप थॅल्मिया जर खूप दिवसापर्यंत राहिला तर किरॅटिव हो मलेशिया होते म्हणजे याच्यामध्ये काय होतं जो कंजेक्टिवा आहे किंवा कॉर्निया आहे तो काय होतो डिस्ट्राय होतो म्हणजे डिस्ट्रक्शन ऑफ कॉर्निया इज नोन ॲज केरॅटोमलेशिया बघा आहे तर हे नाईट ब्लाइंडनेस झिरोपथॅमिया आणि केरॅटोमलेशिया हे कोणाचे डिफिशियन्सी डिसीज आहेत तर व्हिटॅमिन एचे त्यानंतर याच्यावरच एक तुम्हाला प्रश्न विचारू शकतो की नाईट ब्लाइंडनेसला दुसरं नाव काय आहे तर ते आहे नॅक्टॅलोपिया काय नॅक्टॅलोपिया यालाच आपण नाईट ब्लाइंडनेससुद्धा म्हणू शकतो म्हणजे तुम्हाला जर पेपरमध्ये ऑप्शन आलं की विटॅमिन एचा डिफिशियन्सी डिसीज कोणता आणि तिथं जर नॅक्टॅलोपिया हे जर ऑप्शन असलं तर तुम्हाला ते नॅक्टॅलोपिया कळालं पाहिजे त्यालाच आपण काय म्हणतो तर नाईट ब्लाइंडनेस म्हणतो काय म्हणतो नाईट ब्लाइंडनेस तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचे विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर व्हिटॅमिन ए बद्दल जर सांगण्यासारखं झालं तर त्याच्यामध्ये जो व्हिटॅमिन ए आहे तो कशामध्ये पार्ट घेतो तर तो व्हिजनच्या प्रोसेसमध्ये पार्ट घेतो कोणत्या व्हिजनच्या प्रोसेसमध्ये पार्ट घेतो विजन प्रोसेस जे आहे त्याच्यामध्ये काय घेतो म्हणजे त्याची त्याचे ऍक्शन विजनच्या प्रोसेसमध्ये आहे म्हणजे विजनमध्ये काय करतो तो ऍक्ट त्यानंतर व्हिटॅमिन ए बद्दल जर सांगायचं म्हटलं तर व्हिटॅमिन ए जो आहे तो व्हिजनच्या प्रोसेसमध्ये पार्ट घेतो कोणत्या प्रोसेसमध्ये व्हिजनच्या प्रोसेसमध्ये आणि ही जी प्रोसेस आहे ती थोडी सायकल सायकल आहे म्हणजे स्टेप बाय स्टेप आहे त्या सायकलला काय म्हणायचं रोडोप्सिन सायकल कोणती सायकल रोडोप्सिन सायकल म्हणायचं आणि लक्षात त्याला दुसरं नाव आहे वर्ल्ड व्हिज्युअल सायकल वर्ल्ड व्हिज्युअल सायकल मग तुम्हाला जर विचारलं की वाल्ड व्हिज्युअल सायकलमध्ये पार्ट घेणारा कोणता व्हिटॅमिन आहे तर तो आहे व्हिटॅमिन ए लक्षात हा प्रश्न सुद्धा तुम्हाला पेपरमध्ये विचारला जाऊ शकतो मग जो तुमचा कॉर्निया आहे आईजमधला डोळ्यामधला जो कॉर्निया आहे त्या कॉर्नियामध्ये दोन प्रकारच्या सेल असतात त्या कॉर्नियामध्ये सॉरी 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 आय एम व्हेरी व्हेरी सॉरी जो रेटिना आहे रेटिना लक्षात डोळ्याचा जो रेटिना आहे त्या रेटिनामध्ये दोन प्रकारच्या सेल असतात एक म्हणजे त्याला आपण रॉड सेल म्हणतो आणि दुसऱ्या म्हणजे त्याला आपण म्हणतो कोन सेल या रॉड सेलला म्हणतात दंडपेशी आणि सेलला म्हणतात शंकुपेशी मराठीमध्ये जर आलं आणि रेटिनाला म्हणतात दृष्टीपटल काय म्हणतात दृष्टीपटल रॉड सेलला म्हणतात दंडपेशी आणि सेलला म्हणतात शंकू तर तुमच्या रेटिनामध्ये किती दहा मिलियन का असतात रॉड सेल असतात आणि पाच मिलियन का मिलियन का असतात सेल असतात मग हे जे रॉड सेल आहे कोणत्या सेल रॉड सेल ह्या तुम्हाला कोणत्या लाईटमध्ये व्हिजन देतात तर अंधारामध्ये दिसण्याचं कार काम जे असते ते कोणाचं डीम लाईटमध्ये दिसण्याचं जे काम असते ते कोणाचं असतं रॉड सेलचं आणि कोण सेलमुळे आपल्याला काय होतं ब्राईट लाईटमध्ये म्हणजे उजेडामध्ये दिसतं आणि कलरचे जे कलर जे आहेत कलर आयडेंटिफिकेशन कोणत्या सेलमुळे होतं आपल्याला कोण मग तुम्हाला पेपरमध्ये क्वेश्चन येऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो की जे कलर व्हिजन आहे कलर व्हिजन आहे तर ते कलर व्हिजन डोळ्यामधील किंवा रेटिनामधील कोणत्या सेल्समुळे काय होते सी फॉर कलर आणि सी फॉर कोन आलं लक्षात तर हे कोन सेलमुळे आपल्याला काय होतं का कलर समजतो तर तुम्हाला हे विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवायचे पेपरमध्ये येऊ शकतो कोन सेल म्हणजे कोणत्या सेल तर शंकू पेशी तर त्यानंतर असे दोन तीन जे काय आहेत आपण त्यांना पिगमेंट्स म्हणतो त्यांच्यामुळे आपल्याला वेगवेगळे कलर दिसतात जसं की पॉर फायरोसिन पॉर फायरोसिन हे जे पिगमेंट आहे तर या पिगमेंटमुळे आपल्याला काय होतं रेड कलर समजला जातो तुम्हाला विचारू शकतात त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो जे आयडोप्सिन आहे काय आयडोप्सिन हा जो पिगमेंट आहे या पिगमेंटमुळे आपल्याला ग्रीन कलर समजतो बघा पॉरफायरोसिन म्हणजे काय रेड कलर समजतो आयडोप्सिनमुळे ग्रीन कलर सम समजतो आणि त्यानंतर सायनोप्सिन हे सायनोप्सिन जे आहे त्यामुळे आपल्याला ब्ल्यू कलर कलर समजतो हे जे पिगमेंट आहेत हे सुद्धा तुम्हाला विचारू शकतात हो की ग्रीन कलर जे आहेत त्यातले कोणत्या पिगमेंटमुळे आपल्याला समजतो होतो कोणत्या पिगमेंटमुळे सायनोप्सिन आयडोप्सिनमुळे काय होतं आपल्याला ग्रीन कलर समजतो सॉरी सॉरी सायनोप्सिनमुळे आपल्याला ब्ल्यू कलर समजतो सॉरी या ब्ल्यू कलर आपल्याला सायनोप्सिनमुळे समजतो त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो डिफिशियन्सी डिसीज जर मी व्हिटॅमिन एचे सांगितले पण व्हिटॅमिन ए जर जास्त प्रमाणात घेतलं तर काय काय होऊ शकतं बघा इरिटॅबिलिटी इरिटॅबिलिटी होऊ शकतं इरिटॅबिलिटी म्हणजे काय जास्त टेन्शन तणाव त्याला म्हणतो आपण त्यानंतर लॉस ऑफ हेअर म्हणजे आपले केस गळू शकतात त्यानंतर जॉईंट पेन जॉईंट पेन सुद्धा होऊ शकतो त्यानंतर एनलार्जमेंट ऑफ लिवर म्हणजे एनला लिवर एनलार्जसुद्धा होऊ शकतो लिवरसुद्धा आपला काय होऊ शकतो मोठा होऊ शकतो किंवा एनलार्ज म्हणतो आपण त्याला आहे का नाही किंवा सुजन वगैरे हो येणं त्यानंतर डर्मॅटायटीस खूप महत्त्वाचं डर्मॅटायटिस म्हणजे अंगाला खाज सुटणे डर्मॅटायटिससुद्धा होऊ शकतं त्यानंतर इंट्राक्रॅनियल क्रॅनियल सुद्धा येऊ शकतं म्हणजे इंट्राक्रॅनियल प्रेशर सुद्धा वाढू शकते इंट्रा क्रॅनियल प्रेशर सुद्धा वाढू शकते विद्यार्थी मित्रांनो ते आधिक्य झाल्यामुळे या गोष्टी होतील तर व्हिटॅमिन ए बद्दल आता आपण पूर्ण सांगितलेलं आहे त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे विच व्हिटॅमिन इज कॉल्ड ॲज अँटी रॅचिटिक व्हिटॅमिन बघा आता अँटी रॅचिटिक म्हणजे नेमकं काय तर बघा रिकेट्स तुम्हाला माहिती आहे का आर आय सी एच ई टी एस रिकेट्स आहे ना तर हे जे रिकेट्स आहे ना आर आय सी एच याचा हा आर आय सी एच आहे म्हणजे आर आय सी एच वगैरे तर रिकेट जे आहे ना तर रिकेट्स यामध्ये हा व्हिटॅमिन यूज होतो किंवा याच्या डिफिशियन्सीमुळे रिकेट्स हा डिसीज होतो लहान मुलांमध्ये त्यामुळे या व्हिटॅमिनला अँटी रॅचेटिक व्हिटॅमिन म्हणतात तर तो कोणता व्हिटॅमिन आहे व्हिटॅमिन डीलाच कोणता व्हिटॅमिन म्हणतात अँटी रॅचेटिक व्हिटॅमिन आर लक्षात त्यानंतर आता व्हिटॅमिन डी बद्दल जर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर पेपरमध्ये एक क्वेश्चन येऊ शकतो की कोणता व्हिटॅमिन आहे की त्याला आपण स्टिरॉल लाईक म्हणू शकतो म्हणजे स्टिरॉल जे, जे हार्मोन्स आहेत किंवा हार्मोन हार्मोनलाईक हार्मोनलायक किंवा स्टिरॉल्स स्टिरॉइड लाईक व्हिटॅमिन कोणता आहे तर तो कोणता आहे तर व्हिटॅमिन डीच तो आहे म्हणजे व्हिटॅमिन डीला आपण स्टिरॉल लाईक व्हिटॅमिन म्हणू शकतो किंवा हार्मोन हार्मोनलाईक सुद्धा म्हणू शकतो हे दोन प्रश्नसुद्धा पेपरमध्ये विचारलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो आणि विचारूही शकतात त्यानंतर व्हिटॅमिन जे डी आहे त्याला सनशाईन व्हिटॅमिनसुद्धा म्हणतात कोणता व्हिटॅमिन म्हणतात सनशाईन व्हिटॅमिन का बरं कारण की जे सूर्याचे किरण आहेत सकाळी सकाळी आपल्या स्किनवर जर पडले तर स्किनच्या खाली जी लेअर असते त्याच्यामध्ये जे सेवन डायहायड्रो कोलेस्ट्रॉल वगैरे आहे ना त्याचं कन्व्हर्शन कोले कॅल्सिफेरॉलमध्ये होतं आणि व्हिटॅमिन डी तयार होतं त्यामुळं सूर्यकिरणापासून तयार होतं त्यामुळे त्याला काय म्हणायचं सनशाईन व्हिटॅमिन कोणता व्हिटॅमिन सनशाईन व्हिटॅमिन म्हणतात त्यानंतर बघा दुसरा एक क्वेश्चन विचारू शकता तुम्हाला व्हिटॅमिन डी जे आहे त्याचा ॲक्टिव्ह फॉर्म कोणता आहे तर बघा कॅल्सी ट्रायोल जे आहे ना तो बायोलॉजिकली काय आहे व्हिटॅमिन डीचा ॲक्टिव्ह फॉर्म आहे पेपरमध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे विद्यार्थी मित्रांनो की व्हिटॅमिन डीचा ऍक्टिव्ह बायोलॉजिकल फॉर्म कोणता आहे तर विटॅमिन डीचा ऍक्टिव्ह बायोलॉजिकल फॉर्म कोणता आहे कॅल्सी ट्रायोल कॅल्सी ट्रायोल आलं लक्षात त्यानंतर विटॅमिन डी बद्दल सांगायचं म्हटलं तर विटॅमिन डी जे आहे याच्यामुळे दोन डिफिशियन्सी डिसीज होऊ शकतात एक म्हणजे चिल्ड्रनमध्ये सॉरी चिल्ड्रनमध्ये एक डिसीज होऊ शकतो त्याला आपण रिकेट्स म्हणतो आहे का नाही आर आय सी के टी एस रिकेट्स म्हणू शकतो त्यानंतर दुसरा जो आहे तो ॲडल्टमध्ये होऊ शकतो त्याला आपण म्हणतो विद्यार्थी मित्रांनो ऑस्टिओ मलेशिया काय म्हणतो ऑस्टिओ मलेशिया ह्याच्यामध्ये काय होतात जे हाडं असतात ते काय होतात ठिसूळ बनतात त्यालाच काय म्हणतात रिकेट्स किंवा ऑस्ट्रिओ मलेशिया एक चिल्ड्रनमध्ये होतो त्याला रिकेट्स म्हणतात आणि जे ऑस्ट्रिओ मलेशिया आहे तो ॲडल्टमध्ये होतो त्यामुळे त्याला काय म्हणतात तर त्याला ऑस्ट्रिओ मलेशिया म्हणतात त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे व्हिटॅमिन डी जे आहे ते दोन वेगवेगळ्या फॉर्ममध्ये आहे डी टू व्हिटॅमिन डी जर सिनॉनिम जर विचारलं तुम्हाला त्याला म्हणायचं अर्गो कॅल्सिफेरॉल कोणता अर्गो कॅल्सिफेरॉल जो हा जो अर्गो कॅल्सी आहे हा तुम्हाला प्लांटमध्ये आढळेल प्लांट, प्लांट सोर्स मध्ये लक्षात त्यानंतर विटॅमिन डी थ्री लक्षात विटॅमिन डी थ्री जे आहे त्याला म्हणायचं कोले कॅल्सी कोले कॅल्सी फेरॉल आणि हा तुम्हाला कुठे आढळेल हा तुम्हाला ॲनिमलमध्ये आढळेल हा फॉर्म तर विटॅमिन डीचे दोन फॉर्म आहेत डी वन म्हणजे एर्गो कॅल्सी आणि डी टू म्हणजे कोले कॅल्सी फेरॉल लक्षात तर हे दोन फॉर्म आहेत याच्यावर सुद्धा पेपरमध्ये क्वेश्चन विचारला जाऊ शकतो तो अशा तो अशा तर अशा प्रकारचे क्वेश्चन्स तुम्हाला पेपरमध्ये विचारू शकतात आता दुसरं म्हणजे हाडाच्या वाढटेसाठी किंवा हाडासाठी हाड मजबूत बनण्यासाठी कोणतं व्हिटॅमिन गरजेचं आहे तर ते कोणतं आहे व्हिटॅमिन डी तर अशा प्रकारचे क्वेश्चन व्हिटॅमिन डीवर तुम्हाला विचारू शकतात त्यानंतर बघा पाचवं आहे केमिकल नेम ऑफ व्हिटॅमिन के वन बघा व्हिटॅमिन के जे आहे के तर याचे तीन फॉर्म आहेत के वन के टू आणि के थ्री इथं तुम्हाला के वनचं विचारलं आहे तर के वनला काय म्हणायचं फायलो क्युनॉन म्हणायचं काय म्हणायचं फायलो क्युनॉन आणि हे फायलो क्युनॉन तुम्हाला कुठे सापडते तर ते सापडते प्लांटमध्ये त्यानंतर राहिले दोन कोणते टू आता टू जे आहे ना ते आहे मेना का आहे मेना क्युनोन पहिला फायलो क्युन। दुसरा आहे मेना आणि हा मेना जे आहे ना तर तो बॅक्टेरिया सिंथेसाईज करतात लक्षात किंवा ॲनिमलमध्ये सुद्धा हा सिंथेसाईज होतो किंवा आढळतो काय के टू म्हणजे मेना क्युनोन आणि त्यानंतर तिसरा फॉर्म आहे म्हणजे केथ्री याला म्हणायचं मेना डायोन पहिला फायलो क्युनोन दुसरा मेना क्युनोन तिसरा मेना डायोन हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे मेना क्युनोन आणि मेना डायोनमध्ये तुम्हाला काय व्हायचं नाही कन्फ्युज होणे हा काय केथरीचा के के विटॅमिन केचा सिंथेटिक फॉर्म आहे म्हणजे केथरी काय आहे सिंथेटिक फॉर्म आहे के वन प्लांटमध्ये के टू अॅनिमल बॅक्टेरियामध्ये आणि के थ्री जे आहे ते सिंथेटिक फॉर्म आलं लक्षात आता के जे आहे व्हिटॅमिन के हा कशामध्ये पार्ट घेतो पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला सर्वांना माहीत आहे ब्लड क्लॉटिंगसाठी सर्वात इम्पॉर्टंट जे आहे ते व्हिटॅमिन के आहे आलं लक्षात आणि दुसरा प्रश्न याच्यावर जो शंभर टक्के विचारण्यात येतो तो म्हणजे असं कोणतं व्हिटॅमिन आहे ती की आपले जी गट सेल्स गट बॅक्टेरियाज आहेत म्हणजे आपल्या गॅस्ट्रो इंडेशनल ट्रॅकमध्ये जे बॅक्टेरिया आहेत लक्षात गुड बॅक्टेरिया म्हणतो त्यांच्याद्वारे सिंथेसाईज केला जातो आपल्या शरीरामध्ये तर तो कोणता व्हिटॅमिन आहे तर व्हिटॅमिन के आपल्या शरीरामध्ये सिंथेसाईज केला जात आहे बॅक्टेरियामधून कोणामधून बॅक्टेरियामधून आणि दुसरा एक क्वेश्चन विचार की आपलं जे शरीर आहे आपल्या शरीरामध्ये प्रत्येक व्हिटॅमिन सिंथेसाईज होत नाही एक म्हणजे आपल्या स्किनमध्ये व्हिटॅमिन डी सिंथेसाईज होतो आणि गटमध्ये व्हिटॅमिन के दोनच विटॅमिन आपल्या शरीरामध्ये सिंथेसाईज होतात बाकीचे जे विटामिन्स आहेत ते आपल्याला अन्नाद्वारे न्यूट्रियन्सद्वारे आपल्याला आपल्याला घ्यावं लागतात आपल्या शरीराची झीज भडून करण्यासाठी किंवा आपल्या शरीराची पूर्तता पूर्ण करण्यासाठी आर कमतरता पूर्ण करण्यासाठी पण काही जे बॅक्टेरियाज आहेत जसं की इच्छेरीची या कोला आहे इश्चेरीचिया कोलाय जे आहे ते त्याचे सर्व विटॅमिन्स त्याच्या शरीरामध्ये काय करू शकतात ते बॅक्टेरिया तयार करू शकतात आलक्षात लक्षात तर हे गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो सहावा क्वेश्चन आहे बघा ऍक्टिव्ह फॉर्म ऑफ व्हिटॅमिन डी हे प्रश्न आपण अगोदर डिस्कस केला व्हिटॅमिन डी डिस्कस करताना हे जे कॅल्सी ट्रायोल आहे ना हा व्हिटॅमिन डीचा काय आहे ॲक्टिव्ह बायोलॉजिकल फॉर्म ॲक्टिव्ह बायोलॉजिकल फॉर्म आहे व्हिटॅमिन डीचा त्यानंतर बघा विच विटॅमिन इज कॉल्ड ॲज विटॅमिन इन सर्च ऑफ डिसीज आता हा खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे व्हिटॅमिन इन सर्च ऑफ डिसीज बघा विटॅमिन ई का जे, जे, जे ना आहे ना त्याला विटॅमिन इन सर्च ऑफ डिसीज असं म्हणतात का बरं कारण की असं याचं स्पेसिफिक डिफिशियन्सी डिसीज नाही आहे डिफिशियन्सी डिसीज पण बाकीचे जेवढे विटॅमिन्स आहेत त्यांचे जे बायोलॉजिकल फंक्शन्स आहेत त्या त्यांच्या कमतरतेमुळे जे डिसीज होतात तर ते खूप जास्त प्रमाणात आहेत आणि लक्षात किंवा ठळक दिसून येणार आहे पण विटॅमिन ई जे आहे ना त्याच्यामध्ये एक जर सोडलं स्टरिलिटी म्हणजे वांजपणा येणे हे जर सोडलं तर दुसरा कोणताही त्याचा असं स्पेसिफिक डिफिशियन्सी डिसीज नाही आहे त्यामुळे याला विटॅमिन इन सर्च ऑफ डिसीज असं म्हणतात आलं लक्षात तर विट तुम्हाला जर पेपरमध्ये असं विचारलं की विटॅमिन इन सर्च ऑफ डिसीज असा कोणता विटॅमिन आहे की तो त्याच्या डिफिशियन्सीद्वारे होणारा डिसीज सर्च करतो असं जर म्हटलं समजा मजाकमध्ये असं म्हणू शकतो आपण पण सहसा त्याच्या डिफिशियन्सी डिशिज जास्त होत नाहीत तर तो आहे व्हिटॅमिन ई कोणता आहे विटॅमिन ए आता याच्याबद्दल व्हिटॅमिन ईबद्दल e आपण दोन तीन महत्त्वाचे टॉपिक्स बघू किंवा पॉईंट्स बघू जे पेपरमध्ये विचारले जातात बघा व्हिटॅमिन ईला e आपण ॲज अ अँटीऑक्सिडंट सुद्धा म्हणू शकतो काय म्हणू शकतो ॲज अ ॲन्टी सुद्धा म्हणू शकतो त्यानंतर आपण याला अँटीस्टरिलिटी विटॅमिन सुद्धा म्हणू शकतो काय अँटीस्टरिलिटी व्हिटॅमिन म्हणजे जर डिफिशियन्सी झाली तर स्त्रीमध्ये काय होऊ शकते वांजपणा येऊ शकतो त्यानंतर हे दोन महत्त्वाचे पॉइंट्स आहेत विटॅमिन ईबद्दल सांगण्यासारखे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो खूप महत्वाचा प्रश्न आहे आठवा बघा विटॅमिन इम्पॉर्टंट फॉर कोलॅजन सिंथेसिस अँड बोन फॉर्मेशन आता हे कोलॅजन सिंथेसिस आणि बोन फॉर्मेशन हे खूप महत्वाचं आहे तर आपलं बोन तयार होण्यासाठी कोलॅजन्स हे महत्त्वाचं असतं आपल्या शरीरामध्ये तयार होणं तर हे तयार होण्यासाठी विटॅमिन सीची खूप गरज असते विद्यार्थी मित्रांनो खूप म्हणजे खूप म्हणजे खूप जास्त गरज असते तर व्हिटॅमिन सी वर पेपरमध्ये प्रश्न खूप वेळा विचार केलेला आहे ई एस आयसच्या पेपरमध्ये सुद्धा कोलॅजन सिंथेसिसमध्ये कोणता व्हिटॅमिन यूज होतो ते विचारलं होतं त्याचं उत्तर काय आहे व्हिटॅमिन सी नंतर बोन फॉर्मेशन सुद्धा जसं व्हिटॅमिन डी फोन बोनचे म्हणजे तंदुरुस्त राहण्यासाठी किंवा बोन, बोन फॉर्मेशनसाठी महत्त्वाचं असतं तसंच कोलॅजन बोन फॉर्मेशनसाठी महत्त्वाचं असतं आणि कोलेजन तयार होण्यासाठी कोणता व्हिटॅमिन महत्वाचा असतो व्हिटॅमिन सी म्हणूनच कोलॅजेन आणि बोन फॉर्मेशनसाठी कोणता व्हिटॅमिन महत्त्वाचा आहे तर विटॅमिन सी त्यानंतर बघा व्हिटॅमिन सी बद्दल थोडेसे पॉईंट सांगण्यासारखे आहेत जे की पेपरमध्ये येऊ शकतात तुम्हाला जर पेपरमध्ये विचारलं की व्हर्साटाईल विटॅमिन कोणता व्हर्साटाईल विटॅमिन कोणता तर तुम्हाला त्याचं उत्तर लिहायचं आहे विद्यार्थी मित्रांनो व्हिटॅमिन सी हा वर्साटाईल व्हिटॅमिन त्याला म्हणतात आता वर्साटाईल व्हिटॅमिन का म्हणतात हे सुद्धा मी तुम्हाला सांगतो त्याच्या अगोदर मी दुसरी एक गोष्ट सांगतो तुम्हाला मोस्ट कॉन्ट्रोव्हर्सियल व्हिटॅमिन काय मोस्ट कॉन्ट्रोव्हर्सियल व्हिटॅमिन कोणता आहे तर तो सुद्धा कोणता आहे व्हिटॅमिन सी लक्षात आता वर्साटाईल व्हिटामिन म्हणजे वरसाटाईल म्हणजे जो खूप जास्त काम करू शकतो त्याला आपण वर्साटाईल पर्सन म्हणतो जसं विटॅमिन सी जे आहे ना ते खूप जास्त प्रकारचे काम करू शकतो म्हणून त्याला व्हर्साटाईल व्हिटॅमिन म्हणतात हे झालं पहिली गोष्ट मोस्ट कॉन्ट्रोव्हर्सियल व्हिटॅमिन का बरं कारण की ते खूप प्रकारचे जास्त काम करतो असं सायंटिस्टनं सांगितलं आहे म्हणून कोणकोणते काम करू शकतो कॉमन कॉमन कोल्ड ट्रीट करण्यापासून तर कॅन्सर ट्रीट करण्यापर्यंत हा विटॅमिन मेगा डोजेस म्हणजे म्हणजे जास्त डोजेसमध्ये जर दिला तर कॉमन कोल्ड म्हणजे साधी सर्दी ते कॅन्सर कर्करोग सुद्धा हा काय करू शकतो ट्रीट करू शकतो असं खूप सायंटिस्टचं सा म्हणणं आहे नंतर जास्त नहीं, मनुन आला जास्त ते, जा ते जास्त काही प्रूव्ह झालं नाही म्हणून याला मोस्ट कॉन्ट्रोव्हर्सियल व्हिटॅमिन म्हणतात तुम्हाला माहितच असेल की कोविड नाईन्टीन मध्ये सी हे खूप जास्त प्रमाणात काय केलं गेलं होतं प्रिस्क्राईब केलं गेलं होतं त्याच्यामुळेच काय आहे याचे जे युजेस आहेत ते खूप जास्त काही माहीत नाहीत पण मोस्ट कॉन्ट्रोव्हर्सीमध्ये राहणारा व्हिटॅमिन काय आहे व्हिटॅमिन सी म्हणून याला मोस्ट कॉन्ट्रोव्हर्सियल व्हिटॅमिन म्हणतात कोणता व्हिटॅमिन तर व्हिटॅमिन सी झालं लक्षात त्यानंतर बघा नववा क्वेश्चन आहे व्हिटॅमिन इज डिस्कवर्स बाय हुम कोणाद्वारे व्हिटॅमिन हे शोधल्या गेले होते जीवनसत्व शोध शूद, शोधले गे गेले होते बघा कॅसिमीर फुंक याला फंक म्हणू शकतात किंवा फुंक म्हणू शकता तुम्ही कॅसिमिर फुंक नावाचे जे शास्त्रज्ञ होते यांनी व्हिटॅमिन्स काय करून टाकले शोधून काढले त्याला त्यांनी काय म्हटलं होतं व्हायटल अमाइन्स त्याच्यावरून त्याचं नाव काय पडलं व्हायटल अमाईन्स म्हणजे महत्त्वाचे अमिनो ऍसिड्स त्याला आपण म्हणतो व्हायटल अमाइन्स लक्षात आता तुम्हाला एक प्रश्न जे आहे मी विचारतो तुम्हाला त्याचं कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचं आहे कारण की दोन कन्फ्युजन आहेत की व्हिटॅमिनचा शोध हा कोणत्या वर्षी लागला सत्यनारायणचं बुक जर तुम्ही बघितलं तर दोन हजार तेरामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे आणि एक सर किंवा सरचं बुक आहे सायनचं त्याच्यामध्ये सॉरी सॉरी एकोणीसशे तेरामध्ये सांगितलेला आहे शोध त्यांनी व्हिटॅमिनचा आणि कोलते आणि भस्के जे आहेत त्यांच्यामध्ये एकोणीसशे बारा सांगितले जाते या दोन्हीपैकी पैकी एकोणीसशे तेरा की एकोणीसशे बारा हे राईट आहे याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे त्यानंतर बघा व्हॉट इज मिन बाय कॅप्रो बघा पहिल्या काळामध्ये जेव्हा आपलं इव्हॉल्युशन चालू होतं म्हणजे बंद वानेरापासून माणूस तयार होणे हे वगैरे चालू होतं पहिले आपल्या शरीरामध्ये विटॅमिन सिंथेसाईज व्हायचं असं बुकमध्ये दिलेलं आहे सर्व सिंथे विटॅमिन सिंथेसाईज व्हायचे पण जसं असं आपण काळानुसार बदलत गेलो तर फक्त दोनच विटॅमिन आपल्या शरीरामध्ये सिंथेसाईज केल्या जातात ते की डी आणि के पण असे काही ऑर्गॅनिझम्स आहेत की ज्यांच्यामध्ये आजही विटॅमिन्स काय होतात सिंथेसाईज होतात त्यांच्या इंटेस्टिनल गट्समध्ये म्हणजे त्यांच्या जर गटमधले जे बॅक्टेरिया आहे त्या बॅक्टेरियाद्वारे आजही विटॅमिन्स काय होतात सिंथेसाईज होतात तर त्याच्यामध्ये बघा तुम्ही जर ॲनिमल बघितलं कोण कोण उंदीर जर बघितलं तुम्ही उंदीर त्याला आपण रॅट म्हणतो त्यानंतर पीघ म्हणजे डुक्कर म्हणतो तर हे काय यांच्या इंटेस्टनल गट्समध्ये जे बॅक्टेरिया आहेत ते काय करतात वेगवेगळे का विटॅमिन सिंथिसाईज करतात त्यामुळं विटॅमिनची पूर्तता कमतरता पूर्ण करण्यासाठी ते स्वतःचे फिसेस काय करतात काय करतात ईट करतात म्हणजे इटिंग ऑफ ओन फिशेस हा जो त्याच्यापासून त्यांना काय भेटतात व्हिटॅमिन्स भेटतात तर हा जो मेकॅनिझम आहे किंवा हे जे प्रोसेस आहे स्वतःचे फिसेस इट करणं तर त्याला काय म्हणायचं कॅप्रोफॅजी म्हणायचं ही टर्म सुद्धा तुम्हाला पेपरमध्ये येऊ शकते विद्यार्थी मित्रांनो विटॅमिन याच्या कनेक्टेड आहे लक्षात कारण की त्यांच्याद्वारे त्यांना फिसेस त्यांच्या फिसेसद्वारे त्यांना काय भेटतात विटॅमिन्स त्यांचे जे त्यांना गरजेचे आहेत ते व्हिटॅमिन्स त्यांना भेटतात लक्षात तर एक प्रश्न मी तुम्हाला इथं विचारतो त्याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे बिटॉट स्पॉट हा कोणत्या व्हिटॅमिनच्या डिफिशियन्सीमुळे होतो हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि अजून तुम्हाला असेच टॉपिक जर पाहिजे असतील तर तशी तुम्ही कमेंट करा जय हिंद जय महाराष्ट्र